गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव येतोय तो नंदुरबार जिल्ह्यातील धनराड गावात. जिल्ह्यातील नवापूर तालुका गेल्या 2 वर्षापासून दुष्काळाच्या झळात सोसत आहे. त्याच विपरीत परिस्थितीत या गावातील तरुण शेतकरी रशीद गावित यानं आपल्या 2 एकर क्षेत्रात रेनकोट पद्धतीनं कांद्याची लागवड केली आहे. सर्वसाधारणपणे कांद्याची लागवड वाफ्यामध्ये केली जाते, त्यासाठी पाण्याची गरज अधिक भासते. मात्र रेनकोट पद्धतीनं स्प्रिंकलरच्या सहाय्यानं फक्त 10 मिनिटं पाणी दिलं जात असल्यानं पाण्याची बचत होते. पाण्याची बचत होते, तसेच बांध आणि जसं आपण पाट पाणी देतो ते त्याचा फायदा एक आहे. आणि आपल्याला जेवढं पाणी लागतं कांद्याला तेवढंच आपल्याला पाणी आपण देता येतं. रशीद गावित यांनी कांदे लागवडीपूर्वी आपल्या शेतात नर्सरी तयार करून कांद्याची रोपं तयार केली, त्यानंतर रेनकोट पद्धतीनं कांद्याची लागवड केली. योग्य पद्धतीनं खताचं नियोजन केल्यावर दररोज 10 मिनिटं पाणी दिलं जातं. यावर्षी तर विक्रमी 60 टन उत्पन्न येईल अशी अपेक्षा त्याला आहे. आपण 1.5 एकरामध्ये रेनपोटवर कांदे लागवड केलेली आहे आणि काही उरलेलं जे क्षेत्र आहे 30 गुंठ्यावरचं त्याचं ड्रीप एरिकेशन केलं आहे. मला जवळजवळ 60 टनाच्या वरती कांद्याचं उत्पादन अपेक्षित आहे. दुष्काळी भागात पाण्याची कमतरता असल्यानं रेनकोट पद्धतीमुळे कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचनाखाली येतं, जमीन भुसभुशीत राहते आणि कांद्याची साईज वाढते, त्यामुळे उत्पादनात वाढ होत असल्याचं कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पाण्याची बचत होणार आहे आणि कमी पाण्यावर सुद्धा आपण जास्त क्षेत्र कव्हर करू शकतो. त्यातल्या त्यात कमी पाणी वापर केल्यामुळे ही जी जमिनीची जी भुसभुशीतपणा आहे ती वाढते, कांद्याची साईज वाढल्यामुळे आणि उत्पादनात साहजिक वाढ होते. दुष्काळी संकट स्वीकारून सकारात्मक मार्ग काढत गावित यांनी केलेला हा प्रयोग निश्चितच अनुकरणीय आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.